तुम्ही बघत आहात जनमत मराठी। नाशिक मधील सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर या सभागृहात माझी माय गोदामाई या थीम अंतर्गत छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे। रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्स आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले असून या प्रदर्शनात 150 अधिक छायाचित्रांच्या माध्यमातून गोदावरीचे सौंदर्य उलगडणार आहे। माझी माय गोदामाई या थीम अंतर्गत छायाचित्र आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून अनेक छायाचित्र या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत। या प्रदर्शनामुळे गोदावरीचं सौंदर्य लोकांसमोर तर येईलच, परंतु तिच्या स्वच्छता आणि संवर्धनाचे महत्त्वही लोकांना पटेल अशी भावना धनंजय बेळे यांनी व्यक्त केली। तसे जास्तीत जास्त नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। निर्माते निखिल साने, प्रमुख कलाकार जितेंद्र जोशी, लेखक प्राजक्ता देशमुख, दिग्दर्शक निखिल महाजन, अभिनेत्री गोरे नलावडे यांचा समावेश होता। नाशिककरांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन क्लबचे अध्यक्ष धनंजय आणि सावना अध्यक्ष दिलीप फडके यांनी केले आहे। पण हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स आणि सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने भरवलेलं आहे आणि आपल्या गोदामाईला आपणच प्रमोट करणं हा एक याच्यामागचा छोटासा उद्देश जरी असला तरी आपण बघतोय का आज इथल्या वेगवेगळे आभूषणांनी नटलेली, आभूषणांनी सजलेली आणि तिचे विविध रूपं आपल्याला या फोटोग्राफ्समधून दिसत आहेत। श्रावण आणि भाद्रपद या दोन महिन्यांमध्ये माझी माय गोदामाय अशी जी स्पर्धा आम्ही घेतलेली होती फोटोग्राफीची, त्याच्यामध्ये अनेक महाराष्ट्रातल्या नाशकातल्या नामवंत प्रोफेशनल आणि हौशी असे अनेक फोटोग्राफर्सनी यामध्ये सहभाग नोंदवला। 650+ अधिक फोटोग्राफ्स आमच्याकडे जमा झाले आणि रेखाटलेले चित्र याची पण संख्या खूप मोठी होती। हा ठेवून तो काढावा आणि तो ठेवून हा घ्यावा का अशा पद्धतीचं हे खूप सौंदर्यपूर्ण रूप आपल्याला गोदावरीचं बघायला मिळतं। गोदावरीची वेगवेगळ्या पद्धतीने अवहेलना झालेली आहे, ती कुठंतरी दूषित आहे, ती प्रदूषित झालेली आहे, तिच्यामध्ये काहीतरी नाले सोडल्या जातात अशा प्रकारची जी एक त्याची प्रचिती बऱ्याच प्रमाणात केला जातो, तर तो कुठेतरी प्रसार थांबावा आणि माझी गोदावरी ही किती स्वच्छ आहे, किती सुंदर आहे, किती निर्मळ आहे आणि तिचे विविध रूपं कशी आहेत हे नाशिककरांना दाखवण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। आणि मी संपूर्ण नाशिककरांना आवाहन करेल की 2 दिवस असलेल्या हे प्रदर्शनाची मुदतवाढ आपण केलेली आहे आणि येत्या मंगळवारपर्यंत सायंकाळी 8 वाजेपर्यंत सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे। आपण अवश्य भेट द्या आणि या गोदेचं हे आगळं वेगळं रूप पाहून त्याची एक अनुभूती घ्या। धन्यवाद। अद्भुत असा क्षण आहे की जी माझी माय गोदामाय या टायटल खाली आपण जे हे एक्झिबिशन भरवलेलं आहे ते आपण सातत्याने बघतो। आता जितेंद्र दादा ग्रुपवर येतोय आणि इतक्या वेळा पाहून झालाय, तर जेवढा चांगला ट्रेलर आहे तेवढा चांगला सिनेमाही आहे। त्यामुळे ट्रेलर फॉरवर्ड झालाय, सिनेमा फॉरवर्ड व्हायच्या आधी तुम्ही म्हणजे आपला मराठी सिनेमा फॉरवर्ड तेव्हा होईल जेव्हा माणसं जाऊन बघतील आणि गोदावरी इतकी पारितोषिक त्याला मिळाली, इतक्या वेगवेगळ्या फेस म्हणजे न्यूझीलंड मध्ये जेव्हा तो दाखवला गेला तिथला एक माणूस आम्हाला असं म्हणाला की आय वुड लाईक टू कम अँड टच दिस वॉटर, आय वुड लाईक टू सी इट। त्याला असं वाटतं की या पात्रात द्यावं म्हणजे त्या सिनेमाची काय जादू असेल आहे तुम्ही म्हणजे याचा तुम्ही विचार करू शकता। आणि तो तुमच्या आपल्या घाटावर शूट झालेला चित्रपट ज्याला इतकं सगळं वाखाणलं जातं आणि तुशी कमी येतात आपल्या नाशिकच्या मुलांनी लिहिलेला चित्रपट नाशिक मध्ये म्हणजे पहिल्यापासून शेवटच्या फ्रेम पर्यंत जे काही आहे ते नाशिकच आहे त्या चित्रपटामध्ये असा असलेला चित्रपट इथे आपल्या दाराशी लागलेला आहे। तर तुम्ही जा आणि मला माहिती आहे रोटरीने आजपर्यंत हे नाही ते इतक्या शाखा उघडल्या गेलेल्या असतात त्यांच्या जर शब्द पाळलेलाच आहे रोटरीने खूप अप्रतिम काम करतो रोटरी क्लब आणि अनेक ठिकाणी रोटरीचा म्हणजे पुण्यापासून मुंबईपासून ठाण्यापासून अनेक ठिकाणी मी कार्यक्रमांना गेलेलो आहे रोटरीचा रोटरी तर्फे पुरस्कारही मला लाभला होता। तर मला ठाऊक आहे की रोटरी स्वतः दिलेला शब्द पाळते तर बाकी नाशिककर बघतात ते चित्रपट पण रोटरीच्या प्रत्येक सदस्याला माझी विनंती कृपया एकदा जाऊन तुम्ही गोदावरी बघा हे जे तुम्ही लिहिलंय तेच आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। बस बाकी 7:30 ज्या ज्या नाशिककरांनी आम्हाला मदत केली त्यांच्यासाठी शो आम्ही ठेवलाय तर ती माणसं 7:30 येणार त्याच्या आधी मी तिथे त्यांच्या स्वागताला हजर पाहिजे। तर मी आता तुमची रजा घेतो। जबाबदारी न्याय हक्काची।